कहा कि दोनों ही राज्य के मुख्यमंत्रियों को अपने अपने भाग में शांतता रखनी चाहिए, किसी की भावनाओं को ठेस ना पहुंचे इस बात का भी ध्यान रखना चाहिए। मैं एक वादिस सांगितलं की दोनही माननीय मुख्यमंत्र्यांना, दोनही सरकारमधल्या अधिकाऱ्यांना, दोनही सरकारमधल्या टीमला सीमा भागामध्ये इकडे आणि तिकडे, इकडून लोक तिकडे जाऊन काही करू नये, तिकडे लोक इकडे येऊन काही करू नये, आपापल्या भागामध्ये शांतता राखावी असं या बैठकीचा सार होता। पण कोणी जर त्या ठिकाणी जाऊन पुन्हा भावना भडकवत असतील, त्या ठिकाणी पुन्हा काही उद्रेक होणार असेल, काही होणार असेल, तर त्या त्या भागातली परिस्थिती बघून त्यांनी निर्णय घेतला असेल। आपणही कधी कधी या भागात तिकडलं नेते आल तर आपण त्या ठिकाणी कुठले उद्रेक होणे म्हणून या ठिकाणी करतो, त्यामुळे त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं। यांना ना मी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचे नेते हे विकासावर बोलू शकत नाही, हे डेव्हलपमेंट बोलू शकत नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये फक्त भावनिक मुद्द्याच्या आधारावर राष्ट्रपुरुष आणि महाराष्ट्राच्या पुरुषांच्या वर राजकारण करण्याचा आता इंटरेस्ट आहे, त्यांच्या आधारावर कन्फ्युजन तयार करायचा आहे। मागच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही विकासाचं राजकारण केलं नाही आणि विकासाच्या राजकारणावर बोलू शकत नाही। कुठल्याही प्लॅटफॉर्मवर विकासाच्या राजकारणावर बोलायची हिंमत त्यांची नाही, म्हणून भावनिक मुद्दे काढून महाराष्ट्राला कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीचे नेते करतायत। सर, महाराष्ट्र की शिक्षा।